तीन दिवसांच्या माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौरीला आता निरोप देण्याची वेळ आली आहे. खानदेशात गौरीला महालक्ष्मी नावानं संबोधलं जातं. आधी स्वागत, नंतर सुग्रास भोजन आणि त्यानंतर आता महालक्ष्मीला निरोप देण्याची लगबग खानदेशात सुरू झाली आहे. साजशृंगारानं नटलेल्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी बाहेरगावी राहणारी सर्व मंडळी खानदेशातल्या आपल्या गावांकडे परतली आहेत. अत्यंत सुंदर चेहरा असलेल्या महालक्ष्मी जळगाव, धुळे आणि नंदुरबारमध्ये दिसून येतात. अनेक कुटुंबांमध्ये तर महालक्ष्मी पूजनाची 100 वर्षांहून अधिकची परंपरा आहे. खानदेशात ज्येष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन महालक्ष्मीच्या मनमोहक प्रतिकृती तयार केल्या जातात. त्यासोबत एक बाळही असतं, सोबत गणपती बाप्पाही विराजमान असतात. ज्या ठिकाणी महालक्ष्मी बसवल्या जातात त्या ठिकाणी आजूबाजूला सुंदर आरास केली जाते. शिवाय आकर्षक रोषणाईही असते. या सर्व उत्साहात महिला आणि प्रामुख्यानं मुलींचा विशेष सहभाग असतो. महालक्ष्मीची उंची साधारण 2 ते 3 फुटांपर्यंत असते. खानदेशात महालक्ष्मीचे मुखवटे प्रामुख्याने पितळी चमकदार असतात. यामध्ये आता पांढऱ्या रंगाचे नारळाच्या करवंटीपासून तयार केलेले सोनं अथवा चांदीचे बनवलेले मुखवटेही प्रचलित आहेत. महालक्ष्मींना पुरणपोळीचा खास नैवेद्य दिला जातो. सोबतच विविध 16 प्रकारच्या पालेभाज्यांचाही नैवेद्य दाखवला जातो. तर महालक्ष्मींच्या जेवणानंतर खास गोविंद विडाही ठेवला जातो. ह्या देव्या आमच्या घरात गेल्या 6 पिढ्यांपासनं दर्शन देत आहेत आणि ही सध्याची आमची 7वी पिढी आहे. आणि नेहमीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आम्ही खूप अत्यंत उत्साहाने हा सण साजरा करत आहोत. आमच्याकडच्या ह्या ज्या महालक्ष्म्या आहेत ह्या साधारण गेल्या 70 वर्षापासून बसतात. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्याकडच्या ह्या पितळी मुखवट्याच्या महालक्ष्म्या आहेत. आता आमची जवळजवळ ही 5वी पिढी आहे आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे यांना आम्ही पुरणपोळीचा नैवेद्य देतो, नंतर गवळ्यांची खीर आणि केळ्याची कोशिंबीर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.